ज्या वाक्यासाठी त्यांना शिक्षा झालेली आहे ती वाक्य इतक्या मोठ्या प्रमाणातली शिक्षा देण्या योग्य होतं का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर अशा प्रकारच्या तक्रारीवर एवढा कडक निर्णय देणं योग्य ठरेल का हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे गोंधळ करणारे सतत संसदेचं कामकाज बंद पाडणारे आणि संसदेमध्ये अर्वाच्य स्वरूपाचं वर् वर्तन असणाऱ्यांवर ही कारवाई साधारणतः होत असते जर सुरत न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द ठरवला त्यांना शिक्षा झाली नाही तर सहा वर्ष निवडणूक लढवायची बंदी त्यांच्यावर नसेल आणि ते पुढची निवडणूक लढवू शकतील राहुल गांधी त्यांना जी सजा दिलेली आहे सूरतच्या न्यायालयाने त्यासंदर्भात ते आव्हान देऊ शकतात उच्च न्यायालयामध्ये आणि तिथे कायद्याचे मुद्दे मुद्दे मुख्यतः मांडले जाऊ शकतात की ज्या वाक्यासाठी त्यांना शिक्षा झालेली आहे ती वाक्य इतक्या मोठ्या प्रमाणातली शिक्षा देण्यायोग्य होतं का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर ज्या दोन वेगवेगळ्या मोदींनी ही कंप्लेंट केलेली आहे त्यांचं खरंच अशा प्रकारचं नुकसान किंवा अबरू नुकसानी झालेली आहे का आणि ती काय झाली आहे ते सिद्ध करू शकले का कोर्टामध्ये की आमची अशा अशा प्रकारची अबरू नुकसानी झाली Uh, कारण की मोदी अडनाव असल्यामुळे ते तिथे आलेले आहेत प्रत्यक्षात राहुल गांधींनी नीरव मोदी ललित मोदी आणि नरेंद्र मोदी यांचे नावं घेतलेले होते त्यापैकी नरेंद्र मोदींनी कोणती तक्रार केलेली नाही पण एक सर्वसमावेशक मोदी म्हणून अडनावाचे काही लोक येऊन त्यांनी तक्रार केलेली आहे तर अशा प्रकारच्या तक्रारीवर एवढा कडक निर्णय देणं योग्य ठरेल का हा एक मुद्दा महत्वाचा आहे परंतु आपण जर पाहिलं तर भारतीय संविधानातल्या कलम एकशे दोन सबक्लॉज वन एनुसार आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टच्या कलम आठनुसार लोकसभेला म्हणजे लोकसभा अध्यक्षांना पूर्ण अधिकार असतात की ते एखाद्या संसद सदस्याची खासदारकी रद्द करू शकतात संसदेमध्ये झालेल्या कामकाजांच्या संदर्भात गोंधळ करणारे सतत संसदेचं कामकाज बंद पाडणारे आणि संसदेमध्ये अर्वाच्य स्वरूपाचं वर्तन असणाऱ्यांवर ही कारवाई साधारणतः होत असते परंतु आत्ता जी कारवाई झालेली आहे ती न्यायालयाने निकाल दिल्यामुळे झालेली आहे आणि कालच खरं तर ते निर्णय घेऊ शकले असते परंतु आज त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे त्वरित आणि तात्काळ आपोआप अशा स्वरूपाची खासदारकी रद्द होण्याची खरं तर शक्यता कायद्याने ती निर्माण केलेली होती आणि लोकसभा अध्यक्षांनी त्यासंदर्भातला निर्णय घेऊन राहुल गांधींची खासदारकी आता रद्द केलेली आहे राहुल गांधी आता याच्यानंतर पुढच्या निवडणुकीपर्यंत खासदार नसतील जर सुरत न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द ठरवला त्यांना शिक्षा झाली नाही

इंदिरा गांधींवर पण लोकसभेने अशा प्रकारची कारवाई केली होती आणि त्यांना निष्कासित करण्यात आलेलं होतं त्यांचं लोकसभाचं खासदार की त्यांची रद्द करण्यात आली होती परंतु आपण पाहिलं की त्यानंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने स्वतः आणि त्यांच्या पक्षासह निवडून आलेल्या होत्या आणि त्यांनी सरकार स्थापन केलेलं होतं अर्थात तशीच परिस्थिती काही नेहमी असते असं नाही आणि हे जे आयुध आहेत ते नैतिकतेचा वापर करून अस्तित्वात आणले पाहिजे त्यामुळे लोकसभेच्या अध्यक्षांनी घाईघाईने असा निर्णय घेणं राहुल गांधींच्या बाबतीत हे मात्र अवास्तव हो स्वरूपाचं झालेलं आहे एवढं नक्की आपल्याला म्हणायला पाहिजे पण ही दोन वर्षाची जी शिक्षा योग्य आहे दोन वर्षाची जी शिक्षा आहे त्याच्यात कायदेशीर तरतुदींच्या आधारे त्याचं विश्लेषण झालं पाहिजे प्रथमदर्शनी मला ही शिक्षा जी आहे ती चुकीची अवास्तव आणि गैरवाजवी स्वरूपाची वाटते आणि त्यामुळे वाजवीपणाचं जे बंधन न्यायालयाने नैसर्गिक न्यायतत्वाचं बंधन म्हणून टाकून दिलेलं आहे त्याचं पालन झालेलं नाही आणि राहुल गांधींना जास्तीत जास्त शिक्षा द्यायचीच अशा प्रकारे ठरवून हा निर्णय घेतलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे राहुल राहुल गांधींना पक्षकार्य त्यांचं करता येणार आहे परंतु सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की निवडणूक आताची एक वर्षावर आलेली आहे दोन हजार चोवीसची निवडणूक अशा वेळेस एका वर्षाच्या आत त्यांनी सुरत न्यायालयाचा निर्णय बदलून घेण्याची प्रक्रिया करणं तो रद्द ठरवण्यासाठी वकिलांच्या मार्फत प्रयत्न करणं आणि त्यांच्या केसवर तातडीने उच्च न्यायालयाने सुनावणी घेणं या सगळ्या आव्हानांना राहुल गांधीला समोर जावं लागेल कारण की त्यांची केस काही कारणांमुळे मुद्दामून प्रलंबित जर ठेवण्यात आली तर मात्र मग पुढचे सहा वर्ष निवडणूक लढवायची की नाही हा एक नवीन प्रश्न त्यांच्यासमोर तयार होईल